आकाशवाणी मुंबई मी सूर्यकांत आवटे मी कौस्तुभ विरकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना देशाची आदरांजली महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची दादर चैत्यभूमी आणि नागपूर दीक्षाभूमीवर रीघ चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर सहा पूर्णांक नऊ शतांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्राला जगासमोर आपला वारसा आणि विकासाच्या वाटचालीचं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आणि ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुकटनकर यांचं निधन आज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त संपूर्ण देश या महामानवाला आदरांजली वाहत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही आदरांजली वाहिली दादरच्या चैत्यभूमीवर आज देशभरातून लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आले असून यावर्षी चैत्यभूमीवर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता आहे गेली दोन वर्षं कोरोनामुळे लोकांना या ठिकाणी येता आलं नव्हतं महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे दलित आणि वंचितांना मोठी शक्ती मिळाली आहे त्यामुळे देशाची सेवा करताना करता ते सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकतात असं राज्यपाल यावेळी म्हणाले सर्व क्षेत्रात बाबासाहेबांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे भारत महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असून लवकरच त्या स्थानापर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला इंदुमिल इथं बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण केलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सामान्य व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचून देशाची सेवा करू शकते या संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला व्यक्ती आज मुख्यमंत्री होऊ शकला असंही ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध आंदोलनाला प्रेरणा दिली दलितांबरोबर होत असलेल्या सामाजिक भेदभावाच्या विरोधात चळवळ राबवली त्याबरोबरच बाबासाहेबांनी कामगार शेतकरी आणि महिलांच्या अधिकारांचंही समर्थन केलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे खासदार श्रीकांत शिंदे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आदींनी बाबासाहेबांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका संघटित वा संघर्ष करा हा संदेश आचरणात आणून भारतीय राज्यघटनेच्या संरक्षण संवर्धनासाठी प्रतिबद्ध होणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल अशा शब्दात विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र वाहून त्यांना अभिवादन केलं कांदिवलीमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं लो। यावेळी लोकसभेचे खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर आमदार मनिषा चौधरी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या महापरिनिर्वाण दिनी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्याविलास यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बाबासाहेबांचा हा विचार खास करून भारतीय महिलांसाठी एक स्वाभिमान आणि स्वातंत्र्य जे आज आम्ही उपभोगतोय ना आणि हिंदू झालेले प्रयत्न आणि त्यांनी केलेला त्याग हा नेहमी मला भावतो आणि म्हणून एक महिला म्हणून सुद्धा आणि समस्त महिलांना ती प्रेरणा मिळाली म्हणून सुद्धा हा संवाद करण्यासाठी सुद्धा मी या चैत्यभूमीवर येते नागपुरातील दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं जात आहे आज सकाळपासून शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलचाचं दर्शन घेऊन महामानवाचा जयघोष करत आहेत बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत विविध बौद्ध संघटना समता सैनिक दलातर्फे आदरांजली वाहून दीक्षाभूमीवर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन केलं जात आहे केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारताचं संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास या विषयावर छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन सामाजिक नागपुरात न्यायभवन इथं केलं आहे हे प्रदर्शन आठ तारखेपर्यंत सकाळी दहा ते सहा या वेळेत पाहता येणार आहे नाशिक शहरात सी बी एस चौक नाशिक रोड आणि पंचवटीत पेठ रोड इथं मध्यरात्री राजकीय नेते लोकप्रतिनिधी अधिकारी आणि अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं माजी महापौर दशरथ पाटील पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण महापालिका उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम शहराच्या विविध भागातून आज कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झाला भंते प्रज्ञापाल यांनी यावेळी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिलं यावेळी विविध सामाजिक संस्था संघटना आदींच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र पुष्पहार आणि पुष्प वाहण्यात आले सोलापुरात भाजपा आमदार सुभाष देशमुख खासदार डॉक्टर स्वामी यांच्यासह पक्षातल्या इतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अमरावतीत आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमरावती ते नया अकोला ही पंधरा किलोमीटरची पायी अभिवादन यात्रा काढण्यात आली आहे नया अकोला इथं नऊ डिसेंबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणल्या होत्या याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं अभिवादन यात्रा काढली आहे यात्रेचं नेतृत्व माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर करत आहेत चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर सहा पूर्णांक नऊ शतांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं आज व्यक्त केला हा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं ऑक्टोबरमध्ये व्यक्त केला होता त्यात आता सुधारणा केली आहे आव्हानात्मक परिस्थितीतही भारतानं लवचिकता दाखवली होती देशांतर्गत मागणी वाढल्यामुळं स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारत चांगली वाढ नोंदवेल अशी अपेक्षा आहे असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे महाराष्ट्रात जवळपास शंभर टक्के गोवंशी पशुधनाचं लसीकरण झालं असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिली राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये कालपर्यंत एकूण एकशे चव्वेचाळीस लाख बारा हजार लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामधून एकूण एकशे एकोणचाळीस लाख बेचाळीस हजार पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आलं होतं राज्यामध्ये कालपर्यंत पस्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण तीन हजार नऊशे एकोणचाळीस संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे बाधित गावातील एकूण तीन लाख पन्नास हजार एकशे एकाहत्तर बाधित पशुधनांपैकी एकूण दोन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोवीस पशु उपचारानं बरे झाले असून उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशूंच्या पालकांच्या खात्यांवर अठ्ठावीस कोटी चाळीस लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून जमा करण्यात आले असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्राला जगासमोर आपला वारसा आणि विकासाच्या वाटचालीचं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे जी ट्वेंटीच्या परिषदेसंदर्भात सूचना चर्चा आणि धोरण ठरवण्याबाबत काल दिल्लीत राष्ट्रपती भवनातील दिल सांस्कृतिक सभागृहात सा आयोजित सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात देखील जवळपास चौदा समिट बैठका होत आहेत मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर आणि जगभरातले लोक तिथे येत आहेत त्यामुळे एक प्रकारचं आपल्या राज्याचं ब्रँडिंग शोकेसिंग आपल्या राज्यातले विकासाचे प्रकल्प आपली संस्कृती ही जगभरामध्ये पोहोचवण्याची संधी या जी ट्वेंटीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे जे जगभरातले लोक येणार आहेत त्यांचा पाऊस असेल किंबहुना ज्या बैठकांमध्ये आपल्या देशाचं जे काही डेव्हलपमेंट आहे राज्याची डेव्हलपमेंट आहे सगळे प्रकल्प आहेत आणि एक मोठी संधी होती आणि त्यासाठी आम्ही आलो राज्यात आतापर्यंत जी ट्वेंटीच्या संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून राज्यात यासंदर्भात सुरू असलेल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली जी ट्वेंटी बैठकीचं स्वरूप कसं असेल याबाबत याप्रसंगी सादरीकरण झालं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास चोकटणकर यांचं आज मुंबईत वृद्धपकाळानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते त्यांनी अनेक नाटके आणि चित्रपटातून भूमिका केल्या चित्रपटसृष्टी गाजवली रंगभूमी रंगवली रायगडाला जेव्हा जाग येते लेकुरे उदंड झाली दुर्गा स्पर्श आबाळाचे रंग मत्स्यगंधा असे अनेक कलाकृतीतून त्यांनी भूमिका साकारल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या विविध कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे त्यांच्या निधनानं सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे महाराष्ट्र कर्नाटक राज्यांच्या सीमा प्रश्नावरून ताण वाढला आहे महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेशबंदी केली असून कर्नाटक सरकारनं कर्नाटकाच्या सर्व सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल शहराजवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी मोठा फौजपाटा उभा केला आहे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे याबाबत वार्ताहर परिषदेत बोलताना संभूराज देसाई यांनी सांगितलं वास्तविक पाहता कर्नाटक सरकारची भूमिका ही अतिशय चुकीची आहे कारण या स्वतंत्र भारत देशामध्ये कोणतीही सामान्य व्यक्ती सुद्धा कुठल्याही राज्यामध्ये येऊ जाऊ शकते आम्ही तर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून चाललो होतो दरम्यान बेळगाव हिरे बागवाडी इथल्या टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली त्यात सहा ट्रकचं चा नुकसान झाल्याचं चा वृत्त आहे या प्रकरणाचा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निषेध केला आहे कर्नाटकनं राज्यातल्या जनतेचा अंत पाहू नये आणि अशा प्रकारची तोडफोड करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी का अशी मागणी त्यांनी केली आहे संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मुरलीधरन तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते संसदेत पिठासीन अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर सांगितलं या अधिवेशनात विविध विषयांवर विस्तृत चर्चा व्हावी अशी विनंती काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांनी सरकारला केली बेरोजगारी महागाई भारत चीन सीमेवरची स्थिती शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर यांसारख्या विषयांवर या अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत चालेल या तेवीस दिवसात सतरा बैठका होतील भारत आणि बांगलादेश यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना, सामना उद्या ढाका इथं होणार आहे तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिलाच सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे मालिकेत बरोबरी साधून आव्हान कायम ठेवण्याकरता तसंच मालिका जिंकण्याची उमेद कायम ठेवण्याकरता उद्याचा सामना जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल राज्याचं प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचं अनुकरण करतील असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत बोलत होते नवीन सांस्कृतिक धोरण तयार करताना कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल नवीन धोरण बनवत असताना विविध उपसमित्या तयार करून सदर समिती या धोरणामध्ये नेमक्या कोणत्या बाबी असायला हव्यात याचा अभ्यास करेल येत्या पंधरा दिवसात या उपसमित्या तयार केल्या जातील त्याचबरोबर नागरिकांकडूनही लेखी स्वरूपात सूचना मागवल्या जातील असं त्यांनी सांगितलं मराठी भाषा केवळ महाराष्ट्रातच नाहीत तर दक्षिणेत तंजावरपासून ते पंजाब ते पानीपतपर्यंत तर पूर्वेला ओरिसा बंगालपासून इंदोर ग्वाल्हेर सुरत अहमदाबाद दिल्ली इथं सर्व ठिकाणी आहेत त्या ठिकाणांची मराठी संस्कृती कशी आहे याचाही अभ्यास हे नवीन सांस्कृतिक धोरण तयार करताना करावा असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना देशाची आदरांजली महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची दादर चैत्यभूमी आणि नागपूर दीक्षाभूमीवर रीख चालू आर्थिक वर्षात भारताचा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सहा पूर्णांक नऊ शतांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्राला जगासमोर आपल्या वारसा आणि विकासाच्या वाटचालीचं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आणि ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुकटणकर यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार